कोरोनाच्या संकट काळात सध्या तरी फक्त एकमेव उपाय तो लॉकडाऊन आणि अत्यावश्यक ठिकाणी मास्क तसेच सोशल डिस्टन्स संयम. शासन निर्णयानुसार सातपूर शहरातील लॉकडाऊन यशस्वी करण्यास समजदार सातपूरकरांसह मनपा प्रशासन तसेच अविरत परिश्रम घेणाऱ्या पोलीस प्रशासनाचा तर सिंहाचा वाटा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या टीमने सातपूरचा लॉकडाऊन यशस्वी केला खरा, पण अशोकनगरच्या भाजी मार्केटमध्ये होणारी गर्दी प्रशासनाची डोकेदुखी वाढत कोरोनाला निमंत्रण देणारी ठरू लागल्याने आज अशोकनगर येथील भाजी मार्केट बंद करण्यात आले. सोशल डिस्टन्सचा नियमभंग प्रकरणी चार किराणा दुकान चालकांवरही कारवाई करण्यात आल्याची माहिती सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी दिली. पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आता 3 मे पर्यंत केंद्र शासनाने राज्य शासनाने लॉकडाऊन संचारबंदीचे आदेश पुन्हा लागू केले, परंतु लोकांवरचा दबाव काहीसा कमी झाल्यासारखा वाटला, त्यामुळे आज पुन्हा सकाळपासून पोलीस ठाण्याच्या हद्दीत कडक कारवाई करण्यात आली. त्यामध्ये पिंपळगाव भवला येथील 4 किराणामालाच्या दुकानांवर सोशल डिस्टन्सिंग न ठेवल्यामुळे, सामाजिक अंतर न ठेवल्यामुळे 188 प्रमाणे कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर अशोकनगर येथील भाजी मार्केट या ठिकाणी गर्दी दिसली, म्हणजे गर्दीचा प्रभाव दिसला, लोक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत हे दिसून आलं, त्यामुळे तात्काळ अशोकनगर मार्केट भाजी मार्केट बंद करण्यात आलं. त्याचबरोबर महानगरपालिकेला सातपूर क्लब येथे सकाळी होणारी गर्दी पाहता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सदरचं मार्केट कायमस्वरूपी बंद करण्याविषयी सूचना करण्यात आलेल्या आहेत. आणि बऱ्याचशा मोटरसायकल जे विनाकारण फिरत होते त्यातल्या 15-1 मोटरसायकलवर आत्ता जप्ती करण्यात आलेली आहे. आणि यापुढे देखील 3 मेपर्यंत अशीच सातपूर विभागात कडक कारवाई करण्यात येईल. तरी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की वाहन बंदी आहे, आपलं वाहन तुम्ही रस्त्यावर कोणत्याही परिस्थितीत आणायचं नाही आहे. परंतु नागरिकांना हे लवकर कधी समजणार माहीत नाही, परंतु ते कारवाई कडक आम्ही याच्यापुढे करत राहणार. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं आहे, मास्क लावायचं आहे. मास्क नाही लावला तरीसुद्धा त्यांच्यावर 188 प्रमाणे कारवाई होईल. तरी नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी गाडी रस्त्यावर आणायची नाही, मास्क लावायचं आहे आणि आठवड्याची भाजी एकदाच घेऊन पुन्हा भाजी मार्केटमध्ये यायचं नाही आहे. तरी नागरिकांनी यापुढे सदर सूचनांचं पालन करावं, अन्यथा आपल्याला कारवाईला सामोरं जावं लागेल. सातपूरच्या भाजी मार्केटचे स्थलांतर करून ESI हॉस्पिटल मागील मनपा मैदानात हलवण्यात आले. मात्र इथेही शेतीमाल विक्रीसाठी येणारे शेतकरी बांधव तसेच त्यांच्याकडून शेतमाल घेणारे छोटे मोठे भाजी विक्रेते यांची गर्दी होऊ लागल्याने सोशल डिस्टन्सचा फज्जा उडू लागल्याने मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांनी या गर्दीला शिस्त लावण्याचे अनेक प्रयत्न करूनही उपयोग होत नसल्याचा अहवाल मनपा वरिष्ठांना पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. संचारबंदीच्या नियमांना हरताळ फासण्याच्या चुकीमुळे येत्या काही दिवसात सातपूरचेही भाजी मार्केट लॉकडाऊन असेपर्यंत पूर्णपणे बंद होऊ शकते हे निश्चित. भाजी मार्केट बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या मालासह छोटे मोठे भाजी विक्रेते यांचेही नुकसान होणारच. सातपूर शहर परिसरातील नागरिकांची गैरसोय होणार हेही नक्कीच. भाजी मार्केट बंद झाल्यास त्याला जबाबदारी सातपूरकरच हे निश्चित. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.